अमलगमेशन काय आहे, समिश्रण काय आहे आणि सविलियन ॲब्झॉर्प्शन काय आहे ते आपण त्याचा अर्थ बघितला. त्यानंतर बघतो आपण की समिश्रणामध्ये आणि सविलनामध्ये दोन पक्ष असतात, एक क्रेता आणि दुसरा विक्रेता. तर याच्यामध्ये बघतो की कुठले करार होत असतात खरेदी विक्रीमध्ये, ते आपण परत ते जसं फर्स्ट युनिटला तुम्हाला जे मटेरियल टाकलं होतं तेच परत आपण ऑनलाईन क्लासेसद्वारे आपण परत ते रिव्हिजन करू. आपण करार कुठले, त्यांचं क्रय प्रतिफल कुठला तो देतो, मोबदला कुठला असतो, त्यानंतर विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कुठले जमा खर्च असतात आणि त्याचे नोंदी कुठले, ते परत आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. बी कॉम सेम 5 अडवान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन हे आपलं दुसरं युनिट आहे. अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन कंपन्यांचे सविलियन, यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की सविलियन म्हणजे काय आणि समिशन म्हणजे काय, या दोघांचा अर्थ आपण समजून घेतलं होतं. बघतो आपण इथे की अमलगमेशन जे समिश्रण आहे, समिश्रणामध्ये काय असतो असतो की दोन कंपन्या एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी ते नव्याने स्थापन करत असतात. तर सविलियनामध्ये बघितलं आपण की ते आधीपासूनच ते अस्तित्वात असणारे जे कंपन्या असतात दोन एक किंवा एकपेक्षा जास्त, ते काय करतात की या त्यापैकी एकत्रित येणाऱ्या जे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जे स्ट्रॉंग कंपनी असतो त्या स्ट्रॉंग कंपनीमध्ये ते काय असते वीक कंपनीमध्ये इन्क्लूड होत असतो. आपण याला म्हणतो सविलियन. त्यामुळे समिश्रण आणि सविलियन या दोघांचा अर्थ समजून घेणे फार गरजेचं आहे. कारण की दोघांमध्ये बघतो आपण की सविलियनामध्ये आणि समिश्रणामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी असतो. दोघांमध्ये बघतो आपण की त्या खरेदी विक्रीचा व्यवहार जो असतो त्यांचा जो करार असतो तो सारखा असतो. परंतु याच्यामध्ये सविलन आहे म्हणजे समिश्रण आहे त्या कंपन्यांचं की कंपन्यांचं सविलन आहे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि हे ओळखत असताना बघतो आपण की समिश्रण म्हणजेच काय की जे दोन कंपन्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या एकत्र येऊन एक नवीन कंपनी स्थापन करतो. समिश्रामध्ये एक नवीन कंपनी स्थापन केली जाते आणि नवीन कंपनी ही काय असते त्या कंपनीचा क्रेता कंपनी असतो आणि जे जुने कंपनी असतात ते विक्रेता कंपनी असतात. तर सविलियनामध्ये बघतो आपण एक किंवा एकपेक्षा जास्त कंपनी त्या एकत्र येतात आणि त्यामधील जी स्ट्रॉंग कंपनी असते त्या स्ट्रॉंग कंपनीमध्ये जे वीक कंपनी असते ते स्ट्रॉंग कंपनीमध्ये इन्क्लूड होत असतो. याचा अर्थ की जी स्ट्रॉंग कंपनी असेल ती स्ट्रॉंग कंपनी काय असते क्रेता कंपनी असते आणि जे कंपनी त्या स्ट्रॉंग कंपनीमध्ये इन्क्लूड होत असतात त्याला आपण म्हणू विक्रेता कंपनी. त्यामुळे आपण बघतो की समिश्रणामध्ये आणि सविलियनामध्ये क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्यानंतर समोरचा भाग आहे आपलं क्रेता व विक्रेता कंपन्यात व्यवसाय खरेदी करण्याबाबत महत्त्वाचे प्रमुख करार. तर बघतो आपण की या दोन्ही प्रकारामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये जेव्हा व्यवसाय खरेदी करत असतात किंवा विक्री करत असतात त्यामध्ये काही महत्त्वाचे करार होत असतात. कारण की बघतो आपण इथे की व्यवसाय खरेदी करणे किंवा विक्री करणे म्हणजे नेमकं तो व्यवसायाचा पूर्णच व्यवसाय खरेदी करतो की विकतो की काही असेट्स तो खरेदी करतो किंवा विकतो किंवा काही तर काय म्हटलं आपण खरेदी विक्री करत असताना बघतो की लायबिलिटीज तो विकतो की असेट विकतो की सर्वच तो लायबिलिटी आणि असेट्स तो विकतो. तर त्यामुळे बघतो आपण की यांच्यामध्ये जे क्रेता आणि विक्रेता कंपनीमध्ये जो काय करार होत असतो त्याचे आपण प्रमुख करार बघूया. पहिला जो आहे क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी. कारण की काय की समिश्रणामध्ये आणि सविलियनामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये दोघांमध्ये करार होत असतो. आणि या करारामध्ये बघतो आपण की क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी. कारण बघतो आपण की तो सर्व संपत्ती विकू शकतो किंवा काही संपत्ती म्हणजे क्रेता कंपनी खरेदी करू शकतो किंवा तो सर्वच संपत्ती तो खरेदी करू शकतो. आणि खरेदी करत असताना मग त्या कुठल्या व्हॅल्यूवर तो खरेदी करेल बा, बुक व्हॅल्यूनुसार की मार्केट प्राईसनुसार वगैरे. तर हे आधी काय असतं त्यांच्यामध्ये करार झालेला असतो.
त्यामुळे पहिला जो करार असेल की क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी, हे त्यांचं एक करार झालेला असेल. दुसरा जी असेल, क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती देता स्वीकारावी. मग जसं बघतो आपण की संपत्ती जी आहे, क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कुठली संपत्ती तो खरेदी करतो, तसंच देतासुद्धा. मग क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कोणती देता तो स्वीकारावी, याच्यामध्ये करार झालेला असतो. त्यामुळे क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये करार झालेला असतो की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कुठली देता स्वीकारावी. त्यानंतर तिसरा जे आहे, व्यवसाय खरेदीबद्दल क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला किती मोबदला किंवा आपण त्याला म्हणतो क्रय प्रतिफल द्यावा. आणि बघतो आपण की संपत्ती खरेदी केल्यावर आणि देता स्वीकारल्यानंतर मग यांचा जो मोबदला जो असेल, कारण की बघतो आपण की क्रेता कंपनी काय करतो, विक्रेता कंपनीकडून त्याची संपत्ती खरेदी करतो आणि देता तो स्वीकारतो. या संपत्ती खरेदीचा आणि देता स्वीकारण्याच्या मोबदल्यात क्रेता कंपनी हा विक्रेता कंपनीला किती त्याचा मोबदला द्यावा, त्याचा एक करार झालेला असतो. त्यामुळे बघतो आपण इथे की क्रेता आणि विक्रेता कंपन्यामध्ये जेव्हा व्यवसायाचं खरेदी विक्रीचा विक्री होत असतो त्यावेळी त्यांचे काही प्रमुख जे करार असतात, तर हे तीन करार असतात की क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी. दुसरं जे आहे, क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती देयता स्वीकारावी. आणि तिसरं जे आहे, व्यवसाय खरेदीबद्दल क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला किती मोबदला द्यावा. आणि त्यानंतर काय की खरेदी केल्यानंतर त्याचा जो क्रय प्रतिफल किंवा मोबदला जर ठरल्यानंतर मग हा मोबदला मग कुठल्या स्वरूपात द्यावा. आपण बघितलं की जो क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन जो असतो आपण ते तीन स्वरूपात देत असतो. एक आहे शेअर्स, दुसरं जे आहे डेबेंचर्स, आणि तिसरं जे आहे कॅश. तर जेवढा काय त्याचा मोबदला असेल तो मोबदला तो काय ते या तीन स्वरूपामध्ये शेअरच्या स्वरूपात तो पे करू शकतो, डेबेंचरच्या स्वरूपात पे करू शकतो आणि कॅशच्या स्वरूपात. मग इथे बघतो आपण की तिन्ही स्वरूपात तो पे करू शकतो. मग ते विक्रेत्यावर अवलंबून असेल की मला त्याला कुठल्या स्वरूपात हवं आहे. मग त्या त्या स्वरूपात क्रेता कंपनी काय करतो, त्याला शेअर्स पाहिजे असेल तर शेअर्स देईल त्या तेवढ्या अमाऊंटची, डेबेंचर्स पाहिजे तर डेबेंचर्स देईल आणि कॅश. आणि इथे बघतो आपण की कॅश जे आहे, सपोज जर बघतो आपण की त्या कंपनीचं परचेस कन्सिडरेशन 10 लाख रुपीज असेल तर कुठलाही विक्रेता कंपनी 10 लाख रुपीज तो कॅश मागणार नाही. कारण याचं असं आहे की जर आपला व्यवसाय विकल्यामुळे त्याला जो काय मोबदला मिळत आहे त्याचा आपण अमाऊंट घेतला 10 लाख रुपीज, तर 10 लाख रुपीज तो कॅश स्वरूपात घेऊ शकत नाही. कारण काय की त्याला शेवटी ते 10 लाख रुपये मिळाल्यानंतर परत तो त्याला कुठेतरी त्याला इन्व्हेस्ट करावा लागतो, ठीक आहे. त्यामुळे तो काय की आपल्याला परत कॅश घ्यायचं आणि परत ते इन्व्हेस्ट करायचं कुठेतरी, तर त्यापेक्षा जर काय की आपण आपल्याला जेवढा आवश्यक अमाऊंटची रक्कम जेवढी आपल्याला अमाऊंटची आवश्यकता आहे तेवढीच अमाऊंट तो काय करेल कॅशच्या स्वरूपात तो घेईल, आणि बाकीची सर्व जी अमाऊंट असेल तर तो कुठल्या एकतर डेबेंचरच्या स्वरूपात मागेल किंवा शेअरच्या स्वरूपात तो मागेल. त्यामुळे बघतो आपण जे काय त्यांचं करारानुसार जे काय मोबदला ठरलं असेल, जे काय त्याचं परचेस कन्सिडरेशन ठरलं असेल, ते परचेस कन्सिडरेशन हा मोबदला तो शेअरच्या स्वरूपात, डिबेंचरच्या स्वरूपात आणि कॅशच्या स्वरूपात तो देत असतो. ठीक आहे, एवढं समजलं, एवढं समजलं का? हां, आपण बघितले अगोदर की क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी
जेव्हा खरेदी विक्री विक्रीचे व्यवहार करत असतात त्यामुळे ते आपल्या प्रमुख जे करार कुठले आहेत तर बघितलं आपण इथे की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कुठली संपत्ती तो किती किमतीला खरेदी करायला पाहिजे, त्यानंतर क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कुठली देयता स्वीकारायला पाहिजे, त्यानंतर संपत्ती आणि देयता खरेदी केल्याबद्दल त्याचा मोबदला तो किती द्यायला पाहिजे, आणि त्यानंतर जो काय मोबदला ठरला असेल तो मोबदला तो कुठल्या स्वरूपात द्यायला पाहिजे. त्यानंतर क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती, इथे बघितलं आपण की जो काय मोबदला असेल परचेस कन्सिडरेशन ते आपण बघितलं की आपण कुठल्या स्वरूपात द्यायचं, तर बघतो आपण इथे की एक तो शेअरच्या स्वरूपात देऊ शकतो, डेबेंचरच्या स्वरूपात देऊ शकतो आणि कॅशच्या स्वरूपात देऊ शकतो. परंतु बघतो आपण जे परचेस कन्सिडरेशन जे आहे किंवा जे क्रय प्रतिफल मोबदला जो आहे तर निर्धारित करण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, तर आपण याआधी आपल्या अभ्यासल्या आपण की याची तीन पद्धती आहेत. पहिली जी बघितलं होतं आपण एकरकमी शोधन पद्धती, दुसरं जे होतं शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य पद्धती, आणि तिसरं जे आहे शुद्ध शोधन पद्धती. मग परचेस कन्सिडरेशन जे आहे ते निर्धारित कसं होतात, तर पहिली जी पद्धत जी आहे एकरकमी शोधन पद्धती. इथे बघतो आपण क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये काय असते, जेव्हा व्यवसायाचा खरेदी विक्री होत असतो त्यावेळी दोघांमध्ये करार झालेला असतो, ते आपण करार बघितलं. मग त्याचा मोबदला जो आहे मोबदला कसा ठरवायचा, मग त्याच्या पद्धती कुठल्या, त्या हे ते तीन पद्धती आहेत. एकरकमी शोधन पद्धती, एकरकमी शोधन पद्धती म्हणजेच काय की या दोघांमध्ये करार झाला असतो आणि एक लमसम अमाऊंट जी आहे ते एक ठरवली जात असते की एवढी अमाऊंट मला त्याचा मोबदला म्हणून पाहिजे, आणि ते तुम्हाला उदाहरणामध्ये किंवा त्यांचा करार जो झाला असेल त्या करारामध्ये तुम्हाला दिलेला असेल. इथे आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढण्याची काही गरज नाही, कारण की तिथे आपल्याला डायरेक्ट दिलं असतं की नाही की माझं असेट्स किंवा लायबिलिटीज विकल्याबद्दल मला 10 लाख रुपये मला त्याचं मोबदला म्हणून पाहिजे, तसं तुम्हाला लमसम अमाऊंट जी असेल एक रक्कम तुम्हाला ती दिली असेल. ती झालं तुमची फर्स्ट मेथड निर्धारित करण्याची, क्रय प्रतिफल निर्धारित करण्याची पहिली मेथड एकरकमी शोधन पद्धती लमसम मेथड. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य पद्धती, नेट असेट्स ऑर नेटवर्थ मेथड. मग इथे बघतो परत की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचे काय करतो, तो असेट खरेदी करतो आणि लायबिलिटीज तो स्वीकारतो, त्यावरून त्या कंपनीचं नेट असेट किती आहे किंवा त्याचा नेटवर्थ किती आहे तेच त्याचं काय असते परचेस कन्सिडरेशन असतो. त्यामुळे आपण बघतो की फर्स्ट युनिटमध्ये आपण बघितलं की पी सी काढतो आपण त्याचं परचेस कन्सिडरेशन काढतो आपण, आणि परचेस कन्सिडरेशन काढत असताना बघतो आपण काय करतो आपण असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर तुम्हाला मिळतो नेट असेट, आणि हे नेट असेट्स काय असते या पद्धतीमध्ये ॲज ए परचेस कन्सिडरेशन. त्यामुळे सूत्र काय त्याचं, असेट टेकन ओवर म्हणजे जे काय त्यांनी संपत्ती म्हणजे क्रेता कंपनी जे काय असेट त्यांनी खरेदी केली असेल ती असेट टेकन ओवर, त्यामधून मायनस करू आपण क्रेता कंपनी जे काय त्यांनी विक्रेता कंपनीची देयता त्यांनी स्वीकारली असेल जेवढी काय देयता असेल तेवढी लायबिलिटीज काय करू आपण टेकन ओवर म्हणून ते मायनस करू, आणि इथे आपण असे टोटल असेट टेकन ओवर लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओवर हे मायनस केल्यानंतर तुम्हाला एक अमाऊंट मिळेल बॅलन्स मिळेल, त्या बॅलन्सला आपण म्हणू नेट असेट्स किंवा नेटवर्थ, आणि हे नेट असेट्स काय असेल मग त्याचं परचेस कन्सिडरेशन, आणि जेवढ्या काय मग त्याचं नेट असेट असेल तेवढं असतो त्याचं परचेस कन्सिडरेशन क्रय प्रतिफल म्हणून तो त्याचा मोबदला ठरत असतो, आणि हा मोबदला मग तो स्वरूपात येतं मग कुठल्या स्वरूपात द्यायचं मग ते त्यात ठरलेलं असतं करार झालेलं असतं. परत मग सपोज आपण मग ते म्हणू की जसं त्यांनी असेट खरेदी केलं टोटल 10 लाखाचं आणि त्यानंतर लायबिलिटीज स्वीकारलं असेल त्यांनी 3 लाखाचं, तर त्यामुळे काय झालं की टोटल असेट टेकन ओवर त्याचं 10 लाख रुपीज आहे आणि टोटल लायबिलिटी टेकन ओवर किती आहे त्याचं 3 लाख आहे. त्यामुळे आपण असेट्समध्ये आपण लायबिलिटीज मायनस केलं म्हणजे 10 लाख मायनस 3 लाख असं त्याचं नेट असेट्स असेल 7 लाख रुपीज, 7 लाख रुपये त्याचं नेट असेट झालं, आणि हेच नेट असेट काय असेल त्याचं परचेस कन्सिडरेशन असेल, आहे की नाही, आणि हेच परचेस कन्सिडरेशन मग तो त्याला 7 लाख रुपये पे करायचा मोबदला द्यायचा त्याला, तर मग तो कुठल्या स्वरूपात द्यायचं मग ते त्यांचं दोघांमध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनीमध्ये करार झालेला असेल, आणि मग त्याला विक्रेता कंपनीला वाटत असेल की नाही की मला कंपनीचे मला शेअर्स पाहिजे डेबेंचर्स पाहिजे आणि कॅश पाहिजे, मग ते शेअर्स किती असायला पाहिजे डेबेंचर किती असायला पाहिजे आणि कॅश किती असायला पाहिजे. इथे असं नाही की तिन्ही स्वरूपात दिलंच पाहिजे असं की विक्रेता कंपनीला
जशी आवश्यकता असेल त्या स्वरूपात तो मागेल. मग तो म्हणेल की मला शेअर्स आणि कॅश पाहिजे, तर शेअर्स आणि कॅशच्या स्वरूपात क्रेता कंपनी काय करेल, त्याला पे करेल. त्यामुळे बघतो आपण की हा जो काय क्रय प्रतिफल मुंबईला जो आहे परचेस कन्सेशन, तो तिन्ही स्वरूपात तो पे करू शकतो, किंवा एकच असेल स्वरूप, फक्त शेअर्स असू शकतो किंवा कॅश असू शकतो किंवा डेबेंचर, किंवा हे तिन्ही असू शकतात. हे झालं आपलं सेकंड मेथड, क्रय प्रतिफल परचेस कन्सेशन कसं ते काढतात. तर ते नेट असेट्सनुसार, नेट असेट्सनुसार काढत असताना बघतो आपण इथे की असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर, तुम्हाला मिळतो नेट असेट्स. आणि हे नेट असेट्स काय असते त्याचं परचेस कन्सिडरेशन. त्यानंतर थर्ड जी मेथड आहे शुद्ध शोधन पद्धती, नेट पेमेंट मेथड. तर इथे बघतो आपण की क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये करार झालेला असतो. क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची असेट खरेदी करतो आणि काही देयता तो स्वीकारतो. आणि हे करत असताना बघतो आपण की विक्रेता कंपनी त्याच्याकडून शेअर्स, डेबेंचर्स, कॅश या तिन्ही स्वरूपात त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तो त्या मला जसं शेअर्स पाहिजे एवढं, त्यानंतर डेबेंचर्स एवढं पाहिजे आणि कॅश एवढं पाहिजे असं तो त्या असं त्याच्यामध्ये दोघांमध्ये करार झालेला असते. आणि तेवढं काय करतो क्रेता कंपनी त्याला शोधन केलेलं असते, तेवढं तो शोधन केलेलं असतं. त्यानंतर बघतो आपण की मग क्रेता कंपनी काय करतो की त्याचं नेट असेट काढतो, की त्या कंप आपण जे काय विक्रेता कंपनीचा आपण असेट खरेदी केला आणि लायबिलिटीज खरेदी केला त्यावरून त्या कंपनीचा नेट असेट किती आहे. परत मग नेट असेट काढण्याकरिता आपला तोच फॉर्म्युला असेल असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर, तुम्हाला मिळेल नेट असेट. आता या पद्धतीमध्ये नेट असेट ॲज ए परचेस कन्सिडरेशन नसणार, इथे मग काय काही झालं तर नेट असेट झालं. मग त्यानंतर बघतो आपण की त्यांनी शोधन केलेलं आधी आहे का, की शेअर्स किती त्यांनी दिलं, डेबेंचर्स किती दिलं आणि कॅश किती दिलं. तर जे शोधन केलं त्यांची तिघांची बेरीज करू आपण, ते झालं त्याचं परचेस कन्सिडरेशन. मग इथे बघतो आपण की परचेस कन्सिडरेशन जास्त असू शकतो किंवा ते कमी असू शकतो नेट असेटपेक्षा. त्यामुळे बघतो आपण की ते मग नेट असेटपेक्षा जर तुमचं परचेस कन्सिडरेशन जास्त असेल किंवा कमी असेल मग इथे आपल्याला एकतर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व उद्भवतो. मग कॅपिटल रिझर्व केव्हा उद्भवतो आणि गुडविल केव्हा उद्भवतो, जर त्या कंपनीचा नेट असेट जी असेल त्या नेट असेटपेक्षा जर तुम्ही जास्त अमाऊंट जर पे करत असाल म्हणजे तुमची परचेस कन्सेशन जास्त असेल, तर यामधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स असेल तुमचं गुडविल असेल. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला बनतो गुडविल इज इक्वल टू पी सी मायनस नेट असेट. कारण काय की नेट असेटपेक्षा तुमचं पी सी ही जास्त आहे, कारण की तुम्ही जेवढं त्याचं नेट असेट आहे तेवढंच तुम्हाला पे करायला पाहिजे, परंतु तुम्ही जास्तीचं म्हणून त्याला पे करून राहिल्यात. आणि जास्तीचं म्हणून आपण कशामुळे करतो, त्याच्या कंपनीच्या ख्यातीमुळे, त्याला आपण म्हणून गुडविल. ठीक आहे, या उलट बघतो आपण परत. जर नेट असेटपेक्षा जर तुमचं पी सी जे आहे परचेस कन्सेशन मुंबईला जो आहे तो जर कमी असेल तर काय झालं इथे की त्या कंपनीत जेवढ्या का नेट असेटची किंमत आहे त्यापेक्षा तुम्ही कमी अमाऊंट पे केले, त्यामुळे तुम्हाला इथे कॅपिटल रिझर्व उद्भवेल. त्यामुळे बघतो आपण की तिसरी जे मेथड आहे क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धतीमध्ये शुद्ध शोधन पद्धती, तर यामध्ये विक्रेता कंपनी आणि क्रेता कंपनी या दोघांमध्ये करार झालेला असतो. आणि या करारानुसार विक्रेता कंपनी क्रेताकडून एवढे मला एवढे नंबर्स मला शेअर्स पाहिजे, डेबेंचर्स पाहिजे किंवा कॅश पाहिजे असं त्याचं करार झालेलं असतो. त्यानुसार क्रेता कंपनी त्याला तो शोधन करतो आणि शोधन केल्यानंतर त्या कंपनीचं जे काय त्यांनी असेट खरेदी केलं किंवा लायबिलिटी स्वीकारलं असेल त्याचं त्यानुसार त्यांचं नेट असेट तो कॅल्क्युलेट करतो. आणि या नेट असेट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांनी जे काय शोधन केलं आहे ज्याला मग आपण एवढा पेमेंट किंवा त्याचं परचेस कन्सेशन जे आहे ती नेट असेटपेक्षा जर जास्त असेल तर त्याला गुडविल मिळेल उद्भवेल. आणि जर उलट जर नेट असेटपेक्षा जर पी सी जर कमी असेल तर त्याला कॅपिटल रिझर्व. असं हे तीन पद्धती परचेस कन्सेशन क्रय प्रतिफल निर्धार करण्याच्या पद्धती आहेत. ठीक आहे, तर आज आपण इथे क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये जेव्हा व्यवसायाचं खरेदी विक्री होत असतो त्यामध्ये प्रमुख करार कुठले आहेत ते आपण बघितलं, त्यानंतर परचेस कन्सिडरेशन क्रय प्रतिफळ आणि निर्धारित करण्याच्या पद्धती कुठल्या ते आपण अभ्यासलं.
तर आजचा टॉपिक आपण इथेच थांबवू. जर कुणाला या दोन घटकावर जर कुणाला प्रश्न जर असतील तर तुम्ही ते विचारू शकता.